ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. तर आता नेक्स्ट पार्टमध्ये जे ॲडॅप्टेशन आपण पाहतोय ते रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. ओके, ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवर्म क्रीप. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक, स्नेक माहिती आहे सगळ्यांना, साप, आणि अर्थवर्म, अर्थवर्म गांडूळ जे आहे हे जमिनीवरती कसं सरपटत जातं. क्रीप म्हणजे सरपटणे जमिनीवरती. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रीपिंग. तर सरपटण्यासाठी ते कशाचा वापर करतात असा एक प्रश्न विचारलाय. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज? नॉट एनी सच चेंजेस. तर हे जे प्राणी आहेत स्नेक किंवा अर्थवर्म सारखे, हे जमिनीवरती सरपटत असताना ते कोणत्या अवयवाचा वापर करतात? विच ऑर्गन दे यूज. ओके, वेदर दे हॅव स्पेशल चेंजेस इन देअर बॉडी, इन देअर बॉडी स्ट्रक्चर? नॉट एनी सच चेंजेस. तर तुम्हाला हा प्रश्न विचारला की असे कुठले चेंजेस त्यांच्या बॉडीमध्ये झाल्यात की ज्यामुळे ते जमिनीवरती सरपटत जाऊ शकतात असा एक प्रश्न विचारलेला आहे. सो ऑफकोर्स दीज ॲनिमल्स यूज देअर मसल्स टू क्रीप ऑन द सरफेस. तर एखाद्या जमिनीवरून पृष्ठभागावरून सरपटण्यासाठी ते प्राणी त्यांच्या बॉडीमध्ये असणारे स्पेशल टाईपचे मसल्स त्याचा वापर करतात. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. तर लिझार्ड, हाऊस लिझार्ड, घरी जे लिझार्ड म्हणजे पाल, गार्डन लिझार्ड असेल किंवा क्रोकोडाईल असेल, हे पण क्रिपिंग सरपटण्यासाठी मसल्सचा वापर करतात. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन. त्याचबरोबर त्यांच्या स्किनमध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं. सोल्स ऑफ बॉडी कलर, त्यांचे जे फीट आहेत म्हणजे पाय जे आहेत, पायाचे तळवे, सोल्स म्हणजे हे विशिष्ट प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं. बॉडी कलर, हां, ते शरीराचा रंग पण त्यांचा असा विशिष्ट असतो की ते ज्या वातावरणामध्ये किंवा ज्या सभोवताली ज्या सराउंडिंगमध्ये आहेत त्याच्याशी मिळता जुळता रंग त्यांच्या बॉडीमध्ये असतो आणि त्यामुळे ते स्वतःचं संरक्षण करू शकतात भक्षकापासून. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज अँड थिन सोल्स व्हेअर ॲज स्नेक हॅव स्केली स्किन. आता एक उदाहरण दिलं आहे हां, ॲडॅप्टेशन कशा कशामध्ये, तर स्किनमध्ये ॲडॅप्टेशन होऊ शकतं किंवा सोल्स ऑफ फीट, पायाचे जे तळवे आहेत, सोल्स आहेत. देन बॉडी कलर, हां, सरडा हा प्राणी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तो स्वतःचा शरीराचा रंग बदलू शकतो, आपल्या भोवती जी परिस्थिती आहे त्यानुसार तो कलर चेंज करतो, स्वतःचं संरक्षण करतो. हां, तर अशा प्रकारचे ॲडॅप्टेशन्स आपल्याला रेप्टाईल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये झालेले दिसतात. आता एक उदाहरण दिलं इथं, हाऊस लिझार्ड मॉनिटर लिझार्ड, हे दोन प्रकारचे जे पाली आहेत, लिझार्ड आहेत, हां, ह्यांना क्लॉड टोज म्हणजे नख्या असणारे तळवे असतात अँड थिन सोल्स, पायाची जी स्किन असते ही पातळ असते, थिन असते. व्हेअर ॲज स्नेक्स हॅव स्केली स्किन. तर स्नेक्स हे जे प्राणी आहेत ह्यांची जी त्वचा आहे ती स्केली, स्केली म्हणजे खवले असल्यासारखी असते, कारण त्यांना जमिनीवरती सरपटत जायचं असतं. सो इथं आपण काय पाहिलं की रेप्टाईल्स जे आहेत, रेप्टाईल्स म्हणजे काय की जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं ॲडॅप्टेशन होतं. सो जनरली त्यांच्यामध्ये स्किनमध्ये झालेलं ॲडॅप्शन, सोल्स ऑफ फीटमध्ये पण एक वेगळ्या प्रकारचं ॲडॅप्शन झालेलं आहे, देन बॉडी कलर. सो अशा प्रकारचे ॲडॅप्टेशन्स आपल्याला कुणामध्ये दिसून येतात? रेप्टाईल म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये दिसून येतात. देन नाव लेट अस मूव टू द ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता अन्न मिळवण्यासाठी प्राण्यांच्या शरीरामध्ये जे बदल झालेले आहेत ते कुठल्या स्वरूपाचे आहेत बदल, ते आपण बघायचं आहे. वी कॅन रेकग्नाइज ॲनिमल्स ॲज हार्बिओरस अँड कार्निओरस. सो वी कॅन आयडेंटिफाय ऑर वी कॅन से वेदर गिवन ॲनिमल इज हार्बिओरस आर कार्निओरस. एखादा ॲनिमल हा हार्बिओरस आहे का कार्निओरस आहे हे आपण कसं ओळखायचं, हां, हे आपण ओळखू शकतो, तो शाकाहारी आहे का मांसाहारी. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. तर
ह्या प्राण्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे ॲडॅप्टेशन झालेली आहेत, कारण त्यांचं जे फीडिंग आहे, अन्न मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी होण्यासाठी त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं ॲडॅप्टेशन झालेलं आहे. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन द अपकमिंग टॉपिक न्यूट्रिशन. तर याच्याबद्दल आपण येत्या टॉपिकमध्ये बघायचं आहेच. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल ज्योग्राफी, वाईल्ड, डिस्कवरी एटसेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज अँड बटरफ्लाईज. तर हे जे ॲनिमल्स आहेत यांच्या फीडिंग हॅबिट्स कशा आहेत, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः कसं मिळवतात, हां, आणि यांच्या शरीरामध्ये झालेले बदल आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत त्या अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी. तर काही उदाहरणं इथं आपल्याला दिसत आहेत. तर इथं हा जो पक्षी आहे झाडावरती दाखवलेला, हा झाड पोखरून त्यामधले किडे खातो, त्यामुळे त्याची जी चोच आहे ती एकदम तीक्ष्ण आहे, दॅट इज शार्प, ओके, सो दॅट इट कॅन कॅन व्हॉट इट कॅन दॅट बर्ड सो दॅट दॅट बर्ड कॅन फाइंड फूड फ्रॉम द वूड ऑफ ट्री. झाडाच्या लाकडामध्ये जे लपलेले पक्षी, सॉरी, कीटक आहेत, किडे आहेत, ते शोधून हा पक्षी खातो आणि त्यासाठी त्याची चोच जी आहे ती एकदम तीक्ष्ण आहे. सो अशा प्रकारचे ॲडॅप्टेशन्स आपल्याला दिसून येतात. नाउ आता आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ऑब्झर्वेशन्स. तुम्हाला जे काही ऑब्झर्वेशन झालेले आहेत यानुसार एक चार्ट तयार करायचा आहे. शार्प टीथ लायन टायगर यूज ऑफ फॉर ॲडॅप्टेशन टू टीयर अँड द फ्लेश. तर टायगर किंवा लायन या ऑर्गॅनिझममध्ये जे दात आहेत ते अतिशय तीक्ष्ण धारदार असतात, म्हणजे टोकदार असतात सुयांसारखी. कसंसाठी? टू टीयर द फ्लेश, माऊस फाडून खाण्यासाठी. लॉन्ग अँड पॉइंटेड बीक, हे आता चार्ट तुम्ही तयार करायचा आहे. बीक म्हणजे चोच, शॉर्ट बीक, देन लॉन्ग अँड स्टिकी टंग, लॉन्ग नेक, हे जरा आयडेंटिफाय करा. मी तुम्हाला इथं हे दोन्ही सेकंड अँड थर्ड जे आहेत ते बर्ड्स आहेत. हां, फोर्थ जे आहे लॉन्ग अँड स्टिकी टंग, पाल, हां, लिझार्डमध्ये अशा प्रकारे दिसून येतो. लॉन्ग नेक, नेक मान लांब असते. हां, ओके, सो हे जरा चेक करा आणि हा टेबल नंतर कम्प्लीट करा. नाउ ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. सो नेक्स्ट ॲडॅप्टेशन जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. हे ॲडॅप्टेशन कशासाठी झालं आहे? टू ब्लेंड विथ सराउंडिंग, परिसराशी, परिसरामध्ये मिसळून जाण्यासाठी. आपल्या सभोवतालचं जे जग आहे त्यामध्ये काही प्राणी स्वतःला लपवून ठेवतात आणि त्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये काही बदल झालेले असतात. त्या बदलांमुळे ते हिडन राहतात, लपल्यासारखे त्या परिसरामध्ये ते राहतात आणि सहजासहजी ते ओळखून येत नाहीत त्यांच्या शिकाऱ्यांना. सो वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड्स अँड ग्रास होपर्स. ओके, तर कलरफुल बटरफ्लाईज असतील किंवा लिझार्ड असतील किंवा ग्रास होपर असेल यासारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे आपल्याला सहजासहजी ओळखता येत नाहीत. गवतात, एखाद्या गवताळ प्रदेशात गेलो तर आपल्याला ते सहजासहजी दिसून येत नाहीत, कारण ग्रास होपर जे आहे ते हिरव्या रंगात असतं आणि एकदम गवतासारखा कलर असतो त्याचा. हां, किंवा बटरफ्लाईज जे आहेत त्यांच्या विंग्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे असे रंगीबेरंगी आपल्याला पॅटर्न्स दिसतात की जे फुलांसारखे असतात, त्यामुळे ते सहजासहजी ओळखून येत नाहीत. किंवा वेल नोन एक्झाम्पल आहे शॅमिलियॉन. शॅमिलियॉन म्हणजे सरडा, की जो आपला रंग आपल्या सराउंडिंगशी ॲडजस्ट करतो, त्यामुळे तोही सहजासहजी ओळखून येत नाही. दे गेट कॅमोफ्लॅग्ड अगेन्स्ट ग्रासेस. कॅमोफ्लॅग्ड म्हणजे, कॅमोफ्लॅग म्हणजे लपून राहणार किंवा त्यामध्ये ते हाईड होतात. हां, अमिस्ट ग्रासेस, ग्रासेसमध्ये किंवा पार्ट ऑफ प्लांट्स, स्टेम, लिव्ज, फ्लावर्स यामध्ये ते स्वतःला लपवून ठेवतात किंवा हिडन राहतात. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. त्यामुळे त्यांचे जे कलर आहेत बॉडीचे ते बहुतांशा परिस्थितीशी मिसळून जातात आणि ते सहजासहजी ओळखून येत नाहीत. चेंजेस दॅट टेक प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट एनेबल देम टू लिव, टू फीड, टू रिप्रोड्यूस, टू परपेच्युएट देमसेल्फ अँड टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक कंडिशन्स ऑर स्पेसिफिक सराउंडिंग डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जॉग्राफिकल कंडिशन इज कॉल्ड एज ॲडॅप्टेशन. आणि आता ओव्हरऑल आपण ॲडॅप्टेशन म्हणजे काय बघूया. द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम. तर सजीवांच्या शरीरा अवयवांमध्ये किंवा
लाईफ प्रोसेस, जीवन प्रक्रियेमध्ये असे काही बदल झालेत की ज्यामुळे दॅट एनेबल्स देम, की ज्यामुळे त्यांना काय शक्य झालंय, टू लिव्ह, जगणं, फीड, खाद्य मिळवणं, टू रिप्रोड्यूस अँड परपेच्युएट, हां रिप्रोड्यूस पुनरुत्पादन करणं, आपल्यासारखा सजीव निर्माण करणं आणि त्याची वाढ करणं, हां देन प्रोटेक्ट देमसेल्फ, स्वतःचं संरक्षण करणं त्यांना शक्य झालंय फ्रॉम देअर इनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग, ठराविक सराउंडिंगमध्ये, ठराविक भौगोलिक वातावरणामध्ये ते स्वतःचं संरक्षण त्यांच्या एनिमीज म्हणजेच भक्षकापासून करू शकतात, डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जॉग्राफिकल कंडिशन. पण हे जे चेंजेस झालेत हे कशावरती आधारित आहेत, हां हे आधारित आहेत त्यांच्या हॅबिटॅट म्हणजे ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणावरती, त्याचबरोबर जॉग्राफिकल कंडिशन, ते ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतात त्या परिस्थितीवरती पण हे बदल होत जातात. आणि हे जे झालेले बदल आहेत यालाच आपण एकत्रितरित्या दिस चेंजेस कलेक्टिवली कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन. सो अगेन व्हॉट इज ॲडॅप्टेशन, सर्टन चेंजेस टेक्स प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम्सच्या ऑर्गन्समध्ये आणि लाईफ प्रोसेसमध्ये काही चेंजेस झालेत की ज्यामुळे दे कॅन लिव्ह, त्यामुळे ते जगू शकतात, दे कॅन फीड, ते स्वतःचं अन्न स्वतः मिळवू शकतात, दे कॅन रिप्रोड्यूस अँड परपच्युएट दॅमसेल्फ, ते रिप्रोडक्शन करू शकतात आणि जे यंग वन्स आहेत त्यांचं पालन पोषण करू शकतात, दे कॅन प्रोटेक्ट दॅमसेल्फ, ते स्वतःचं संरक्षण करू शकतात फ्रॉम देअर एनिमीज अँड दे कॅन. आता हे जे बदल झालेत या सगळ्या कारणासाठी, बदल कशासाठी झाले, एवढ्या सगळ्या कारणासाठी, टू लिव्ह, टू फीड, टू रिप्रोड्यूस, टू प्रोटेक्ट. हां पण हे बदल होताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हे बदल डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड जॉग्राफिकल कंडिशन. हे बदल ते ऑर्गॅनिझम ज्या हॅबिटॅटमध्ये राहत आहेत, ते आयदर लँड म्हणजे जमिनीवरती राहत आहेत किंवा ते पाण्यामध्ये राहत आहेत किंवा दोन्हीवरती राहतात किंवा हवेमध्ये राहतात, यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये बदल होत गेले. आणि हे जे बदल आहेत याला म्हणायचं, दॅट इज व्हॉट वी कॉल ॲडॅप्टेशन, याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. आता इथे एक माहिती आपल्याला दिलेली आहे, ऑलवेज रिमेंबर ॲडॅप्टेशन इज नॉट सडन प्रोसेस. आता आपण म्हणतो की ॲडॅप्टेशन झालं, शरीरामध्ये बदल झाले, पण हे एकदम झालेले नाहीत, लगेच 5 मिनिटात बदल झाला आहे असं नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. हां ही प्रोसेस जी आहे ही ग्रॅज्युअल आणि कंटिन्युअस, ही ग्रॅज्युअल म्हणजे टप्प्याटप्प्यानं होणारी आणि एकसारखी होणारी प्रक्रिया आहे. Differences in the structure and appearance of present animals and animals of thousands of years ago are the adaptation that occurred according to prevailing conditions. आता बघा अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, Differences in structure and appearance of present animals. आत्ता एखादा जर ॲनिमल असेल त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, त्याच्या शरीराची रचना कशी आहे, त्याचा ॲपिरन्स तो दिसायला कसा आहे, आणि तोच ॲनिमल थाउजंड्स ऑफ इयर ॲगो त्याचं स्ट्रक्चर कसं होतं बॉडीचं आणि दिसायला कसा होता, हा जो फरक आहे यालाच म्हणायचं काय ॲडॅप्टेशन. लक्षात आलं का, एखादा ऑर्गॅनिझम आज जो पाहतोय आणि एक जवळपास 1000 वर्षापूर्वी तो जो होता, हां त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये जे आज दिसतंय त्या ॲनिमलबरोबर कम्पॅरिझन केलं, मग कुठले कुठले बदल दिसत आहेत, ते जे बदल आहेत ते काय झालं, त्याच्यामध्ये झालेलं ॲडॅप्टेशन आहे. That occurred according to the prevailing condition. आणि हे ॲडॅप्टेशन का निर्माण झालं किंवा ॲडॅप्टेशन का झालं, अकॉर्डिंग टू प्रिव्हेलिंग कंडिशन, त्या ऑर्गॅनिझमला ज्या काही कंडिशन, ज्या काही स्थितीला सामोरे जावं लागलं, हां त्यानुसार त्यानं आपल्या शरीरामध्ये बदल केले. पण हे बदल एकदम झालेले नाहीत एका क्षणात, याला बरेच वर्ष लागतात आणि ही प्रोसेस ग्रॅज्युअल आणि कशी आहे, कंटिन्युअस आहे. इट इज आवर ड्युटी टू कॉन्झर्व धिस डायव्हर्सिटी. आणि लक्षात घ्या, मग हे जे प्राणी आज आपण पाहतोय की जे या पृथ्वीतलावरती 1000 वर्षापासून आहेत, यांचं संरक्षण, याचं संवर्धन करणं ही आपली ड्युटी आहे, आपलं एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. ओके, सो वी हॅव टू कॉन्झर्व धिस डायव्हर्सिटी. तर इथंपर्यंत आपण ॲडॅप्टेशन हा पार्ट पाहिला. आता जरा थोडासा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम हा एक पार्ट आपल्याला येतो, पण त्याच्या अगोदर एक थेअरी, एक सिद्धांत मांडलेला आपल्याला बघायचा आहे, डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती होणं. आता उदाहरणार्थ आपण ह्युमन्स, आपली उत्पत्ती ही आपले पूर्वज जे हे मंकी म्हणजे माकड होते असं सांगितलं जातं. पण आज आपल्यामध्ये आणि जर आपण मंकीजमध्ये पाहिले, पहिल्या आदिमानव जे पाहिले, यांच्यामध्ये बरेच आपल्याला डिफरन्सेस दिसतात. मग हे आपल्यामध्ये पण झालेलं ॲडॅप्टेशन पण आहे ना, बरोबर का? सो मग हे इव्हॉल्युशन, इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती होणं, सजीवांमध्ये झालेली उत्क्रांती म्हणजे
हाँ, डिपेंडिंग ऑन द कंडिशन, सराउंडिंग कंडिशन, सजीवांमध्ये शरीरामध्ये बदल होत जातात आणि यालाच आपण इव्होल्युशन म्हणतो. पण हे इव्होल्युशन होत कसं गेलं सजीवांमध्ये, याच्यावरती एक सिद्धांत, थेअरी, आपलं एक थेरॉटिकल मत किंवा वैचारिक मत मांडलेलं आहे डार्विन याने, चार्ल्स डार्विन. सो देर इज अ थेअरी ऑफ इव्होल्युशन. चार्ल्स डार्विन ए बायोलॉजिस्ट, हा बायोलॉजिस्ट म्हणजे जीवशास्त्रज्ञ होता, सजीवांचा अभ्यास करत होता. स्टडीड द न्युमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्यानं काय केलं, लार्ज नंबर ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचा स्टडी केला अँड ही सजेस्टेड दॅट, त्यानं एक मत मांडलं काय, ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्वाय विच कॅन बेस्ट अडॅप्ट देमसेल्फ टू चेंजिंग एन्व्हायरमेंट. बघा, अतिशय महत्त्वाचं वाचलं. त्यानं काय सजेस्ट केलं की फक्त असे ऑर्गॅनिझम सर्वाय होऊ शकतात, सर्वाय म्हणजे टिकून राहू शकतात, विच कॅन बेस्ट अडॅप्ट देमसेल्फ, जे स्वतःला सराउंडिंग एन्व्हायरमेंट बरोबर किंवा चेंजिंग बदलत्या पर्यावरणाबरोबर स्वतःमध्ये बदल करतात. दिस इज कॉल्ड थिअरी ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट, यालाच आपण म्हणतो थिअरी ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो फिट आहे तोच टिकणार आहे, तोच सर्वाय होणार आहे, त्याचंच अस्तित्व राहणार आहे. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. ओके, यालाच आपण काय म्हणतो, डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल, डार्विनचं पहिलं तत्व आहे किंवा प्रिन्सिपल आहे की जे थेअरी ऑफ इव्होल्युशन बद्दल सांगितलं जातं. थोडक्यात काय, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय, जो फिट आहे तोच टिकणार आहे. जसं तुमच्या एक्झाममध्ये जो फिट आहे तोच पास होतो, ज्यानं अभ्यास चांगला केला आहे ना, ज्याची तयारी चांगली आहे तोच चांगल्या मार्काने पास होतो ना. समजा तुम्ही अभ्यासच केला नाही, पास होशील का, नाही होणार. त्याच पद्धतीनं ह्या थ्रूआउट इव्हॉल्युशन जे ऑर्गॅनिझम बदलत्या पर्यावरणाबरोबर स्वतःला बदलत गेले आणि त्या पर्यावरणाशी ॲडजस्ट होत गेले तेच सर्वाईव्ह झाले. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ ए न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स इज एबल टू सर्वाय धिस चेंज इज रिझल्ट इन द नेक्स्ट जनरेशन. आता हे आणखी एक महत्त्वाचं वाक्य. समजा एखादा ऑर्गॅनिझम बॉर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन कॅरेक्टरिस्टिक्स असतील की जे त्याला फायदेशीर असतील, की ज्याच्यात जे त्याच्या अगोदरच्या पिढीमध्ये असतील पण जन्मल्यानंतर ह्या नवीन प्राण्यामध्ये आलेले आहेत ॲडॅप्टेशन, की जे त्यांना फायदेशीर आहेत, तर हे ॲडॅप्टेशन पुढच्या जनरेशनला पण टिकून राहतात. म्हणजे मला काय म्हणायचं, सपोज एखादा नवीन ऑर्गॅनिझम जन्म घेतलाय, ओके, आणि त्याच्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत, प्रिव्हियस त्याच्या आईवडिलांपेक्षा एक वेगळे गुणधर्म आहेत की जे त्यांना फायदेशीर आहेत, आणि हे गुणधर्म किंवा हे बदल जे झाले ते पर्यावरणाशी धरून बदल झालेले आहेत. ओके, तर पुन्हा एकदा जरा हे स्टेटमेंट बघा, इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाय धिस चेंज इज रिझल्ट इन द नेक्स्ट जनरेशन. एखादा ऑर्गॅनिझम जन्म झाल्यानंतर समजा त्याच्या शरीरामध्ये काही बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स असतील, बेनिफिशियल म्हणजे त्याला उपयोगी असणारे, त्याला फायदेशीर असणारे गुणधर्म जर त्याच्यामध्ये निर्माण झाले असतील, की जे त्याच्या अगोदरच्या पिढीमध्ये नसतील, की जे गुणधर्म त्याला सर्वाय होण्यासाठी टिकून राहण्यासाठी आवश्यक आहेत, तर हे चेंजेस, हे बदल पुढच्या जनरेशनसाठी पण प्रिझर्व होतात, म्हणजे पुढच्या जनरेशनमध्ये पण येतात, पुढच्या पिढीला पण ते बदल जातात. धिस डार्विन सेकंड प्रिन्सिपल अँड इज कॉल्ड ॲज थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे जे आहे हे डार्विनचं सेकंड प्रिन्सिपल आहे आणि याला थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं. आता हे डिटेल्समध्ये एवढं दिलेलं नाही पण तुम्हाला, पण थोडक्यात तुम्ही काय लक्षात घ्यायचं, सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे काय, जो फिट आहे तोच टिकून राहणार, तोच जगू शकणार, तो त्याचं तोच सर्वाय होणार आहे. ओके, आणि नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, की ऑर्गॅनिझममध्ये असे काही गुणधर्म निर्माण झाले असतील की ज्यामुळे तो त्याच्या परिसराशी जुळवून घेतोय, हां, तर तो टिकून राहणार. आता याचं एक उदाहरण मी इथं देऊ शकतो. आता उंट कॅमलसारखा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या शरीरामध्ये जे बदल झालेत की तो बिना पाण्याशिवाय जास्त दिवस टिकून राहू शकतो, हा जो गुणधर्म आहे, बरोबर का, हा गुणधर्म सगळ्या उंटांमध्ये दिसतो ना आपल्याला. समजा हा गुणधर्म डेव्हलप झाला नसता तर हा जगू शकला असता का प्राणी, नाही. तर त्याच्या शरीरामध्ये जे बदल हे झालेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत की ज्यामुळे तो टिकून राहिला पर्यावरणामध्ये, निसर्गाने त्याला निवडलं की तू टिकून राहू शकतोस, म्हणून याला नाव काय दिले, नॅचरल सिलेक्शन, बरोबर का. सो दॅट इज अबाउट डार्विन थिअरी. याचे डिटेल्स तुम्हाला 10वीला आहेत डायरेक्टली, फक्त तुम्ही आत्ता लक्षात ठेवा की सर्वायवल ऑफ फिटेस्ट आणि नॅचरल सिलेक्शन म्हणजे थोडक्यात काय. सो क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या टॉपिकमधला नेक्स्ट पार्ट येतोय क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
वाय आर लिविंग थिंग्स क्लासिफाइड, विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता मला पुढे जायच्या ह्याच्या अगोदर एक उदाहरण विचारायचं आहे मला. तर आपल्या घरी तुमची रूम जर तुम्ही आवरत असाल, किंवा घरी घरी आपल्या आई घर रूम किचन आवरत असते, जे युटेन्सिल्स आहेत भांडी आहेत ते कशी ठेवते, सगळे एकत्र टाकून देते का? नाही. तर बाउल्स एका बाजूला, प्लेट्स एका बाजूला, टेबल स्पून एका बाजूला ठेवते. याचा फायदा काय झाला? एखादी वस्तू पाहिजे तर लगेच घेता येते. समजा ते मिक्स असताना, समजा तुम्हाला कोणीतरी विचारलं की मला बाउल्स काढून दे, तो त्या रंगाचा बाउल, तुम्हाला सगळं शोधत बसावं लागलं असतं ना. पण त्याच्याऐवजी जर व्यवस्थित सेपरेट मांडून ठेवलं, त्या रंगाचा बाउल दे म्हटल्यानंतर, ग्रीन कलरचा बाउल दे म्हटल्यानंतर, उचलून तुम्ही डायरेक्टली देऊ शकता. म्हणजे काय झालं, हे आपण आपल्या घरी पण क्लासिफिकेशन करतोय, वस्तूंचं काय करतोय, मांडणी करतोय योग्य पद्धतीने. हां, आणि यामध्ये एकसारख्या वस्तू एका बाजूला येतात, बरोबर ना, आणि वेगवेगळ्या वस्तू दोन ग्रुपमध्ये जातात, दोन किंवा अनेक ग्रुपमध्ये जातील. म्हणजे प्लेट एका बाजूला, बाउल्स एका बाजूला, किंवा स्पून्स एका बाजूला, बरोबर का? सो हे लक्षात घ्या. आता हे आपल्या घरी आपण करत असलेले क्लासिफिकेशनचं एक सिंपल एक्झाम्पल आहे. आता सजीवांना क्लासिफाय करायची काय गरज आहे? व्हाय देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन? याचं कारण, या पृथ्वी तलावरती एवढे भरमसाठ जवळपास 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज आहेत सजीवांच्या. 87 मिलियन स्पेसीज जाती आहेत, लक्षात घ्या. आणि मग एवढ्या सगळ्या प्राण्यांच्या जातींचा अभ्यास करणं अवघड आहे ना. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी देम. आता समजा एक उदाहरण देऊ. हां, तुमची सगळी पुस्तकं एकच असतं, सगळं इतिहास पण एकातच, गणित पण एकातच, भूगोल पण एकातच, कसं झालं असतं? अवघड झालं असतं ना. मग त्यासाठी काय केलं? वेगवेगळे भाग केले ना तसे. तसंच एवढे सगळ्या प्राण्यांचा अभ्यास करणं खूप डिफिकल्ट जात आहे, म्हणून त्यांना आपण क्लासिफाय करतो. मग आता हे क्लासिफिकेशन कसं करायचं आणि कशावरून करायचं? तर आत्ताच आपण एक मगाशी एक्झाम्पल पाहिलं की किचनमध्ये जे युटेन्सिल्स आहेत ते क्लासिफाय करताना त्याचा आकार, म्हणजे सगळ्या प्लेट एकसारखे असतात ते एका बाजूला गेल्या, ते सगळ्या एकसारखे आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये काय सारखेपण आहे, सिमिलॅरिटी. स्पून्स सगळे एकसारखे आहेत ते एका बाजूला, बाउल्स सगळे एकसारखे आहेत ते एका बाजूला, म्हणजे सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस लक्षात घेतो. सारखे आहेत ते एका ग्रुपमध्ये जातील आणि वेगळे आहेत ते वेगळ्या ग्रुपमध्ये जातील, बरोबर ना. सो सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेसचा विचार करून क्लासिफिकेशन केलं जातं. सो हे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस जे आहेत यालाच आपण म्हणतो क्रायटेरिया. काय म्हणतो आपण याला? क्रायटेरिया. सो विच आर द क्रायटेरिया यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स? इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड. हे जे आपलं लिव्हिंग वर्ल्ड आहे, सजीवांचं जग आहे, त्यामध्ये बरीच विविधता आहे, आणि एवढ्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करणं किंवा लक्षात ठेवणं खूप डिफिकल्ट आहे एकाच वेळी. सो क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. मग ह्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करण्यासाठी किंवा त्यांना लक्षात ठेवण्यासाठी त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला मदत करतं. सो क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज्ड अ डिफरंट क्रायटेरिया अँड इनडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग आता सायंटिस्टनी यावरती विचार केला कशा पद्धतीने ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय करायचं. सो त्यांनी डिफरंट क्रायटेरिया, वेगवेगळ्या मार्गदर्शक क्रायटेरियावरती, वेगवेगळ्या कसोट्यांवरती, वेगवेगळ्या चाचण्यांवरती त्यांना क्लासिफाय केलं. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी क्लासिफाय केलं असं म्हटलं तरी चालेल, आणि त्यांनी स्वतः वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफाय केले. आणि त्यातून काय केलं? ए हिरॅर्ची इज फॉर्मड इन द क्लासिफिकेशन. आणि यातून क्लासिफिकेशन करण्यासाठी एक हिरॅर्ची. आता हिरॅर्ची याचा अर्थ असा काय आहे, कोण सांगू शकते? हिरॅर्ची या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो पदानुक्रम. म्हणजे आता उदाहरण होतं, तुमच्या शाळेचं उदाहरण घेऊ. मुख्याध्यापक हे सगळ्यात टॉप लेवलला, त्यानंतर शिक्षक, त्यानंतर प्युन्स किंवा क्लेरिकल स्टाफ जे क्लार्क किंवा हाफ स्टाफ येईल, त्यानंतर प्युन्स म्हणजे सगळे शिपाई, मग तुम्ही, म्हणजे कसं टप्प्याटप्प्याने आपण लक्षात घेतलं. तसंच क्लासिफिकेशनचे पण काही टप्पे आहेत, पदानुक्रम आहेत. तर यातला पहिला जो आहे, आता बघा हिरॅर्चीमध्ये, पुस्तकामध्ये बघा, पहिला कुठला दिला आहे हिरॅर्ची? किंगडम. दुसरा दिला आहे फायलम. तिसरा क्लास. चौथा ऑर्डर. पाचवा फॅमिली. सहावा जीनस. आणि सातवा स्पेसीज. आता हे इथं आता तुम्हाला डायरेक्टली आलं आहे, फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं, हे जे आहेत हे क्लासिफिकेशनमध्ये केलेले ग्रुप आहेत, क्लासिफिकेशन करण्यासाठी केलेले ग्रुप आहेत. सगळ्यात मोठा ग्रुप आहे तो वरती असेल, किंगडम. त्याच्यापेक्षा छोटा ग्रुप फायलम. त्याच्यापेक्षा छोटा ग्रुप, मग सगळ्यात स्मॉलेस्ट ग्रुप कुठला असणार? सगळ्यात स्पेसीज. सगळ्यात शेवटचा आहे तो स्मॉलेस्ट ग्रुप असणार आहे. सो
ही हिरेरची इज फॉर्मड इन दिस क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ किंगडम. तर ह्या हिरेरचीमध्ये पदानुक्रम कसा सुरू होतोय, पहिल्यांदा कोण येतं, किंगडम, हां किंगडम ॲनिमलिया और किंगडम प्लॅन्टी. तर संपूर्ण हे जे जग आहे प्राण्यांचं ते दोन मोठ्या ग्रुपमध्ये डिवाइड केले, ॲनिमल्स प्लॅन्ट्स, ॲनिमलिया प्लॅन्टी. हे जरा अशा पद्धतीने नावं दिली गेलीत कारण हे लॅटिन लँग्वेजमध्ये सुरुवातीला करण्यात आलं. हे जे केलं पहिल्यांदा नॉमिनक्लेचर किंवा क्लासिफिकेशन, ह्यामध्ये लॅटिन सायंटिस्टनी बऱ्यापैकी केले, त्यामुळे ह्याला लॅटिन नावं देण्यात आलेत बऱ्यापैकी. प्लॅन्टी असेल, ॲनिमलिया असेल, हे लॅटिन नेम्स आहेत, त्यामुळे लक्षात घ्या. प्लॅन्टी म्हणजे आपल्याला समजतं प्लॅन्ट्स येतील, किंवा ॲनिमलिया म्हणजे सगळे ॲनिमल्स येतील. देन किंगडम नंतर परत त्याचे सब ग्रुप पडले, त्याच्यामध्ये परत ग्रुपिंग झालं, ग्रुप्स सब ग्रुप झाले, आणि मग किंगडम नंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. आता हे ग्रुप कसे पडले डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आपण मग अशी बघितलं क्लासिफिकेशन करताना आपण सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस लक्षात घेतो, आणि मग हे जे आहे याला म्हणायचं हिरेरची ऑफ क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशनचा पदानुक्रम, वर्गीकरणाचा पदानुक्रम असं म्हटलं जातं. सो तुम्हाला फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे व्हॉट इज हिरेरची ऑफ क्लासिफिकेशन, आणि या हिरेरचीमध्ये कोणकोणते क्रायटेरिया येतात, म्हणजेच कोणकोणते लेवल्स येतात, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. ठीक आहे, आता पुढे जाऊया. बायनॉमियल नॉमिनक्लेचर बाय कार्ल लिनियस. तर बायनॉमियल नॉमिनक्लेचर बाय कार्ल लिनियस यासाठी एक उदाहरण इथं पुस्तकात दिलेलं, मी एक वेगळं एक्झाम्पल घेणार आहे. इमॅजिन दॅट देअर आर फोर स्टुडंट्स विथ नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. तुमच्या वर्गामध्ये एकाच नावाची समजा चार ते पाच विद्यार्थी असला, तर तुम्ही काय करता, इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू एन्श्युअर दॅट ऑदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. मग तुम्ही त्याच्याबद्दल बोलत असताना नेमका तोच कोण आहे हे कसं कसं ठरवता, किंवा त्याच्यासाठी कसं बोलता. वी वूड टेल फुल नेम, आयदर आपण त्याचं पूर्ण नाव घेतो, ओके, अँड लास्ट नेम. पहिल्यांदा त्याचं पूर्ण नाव घेतो मग नंतर आड नाव घेतो, वी टेक लास्ट नेम. दिस इज सिमिलर टू द बायनॉमियल नॉमिनक्लेचर. तर बायनॉमियल नॉमिनक्लेचर म्हणजे काय हे अगोदर सांगतो. एखाद्या सजीवाचं एक नाव असं ठरवायचं, बायोलॉजिकल नेम ठरवायचं. बायोलॉजिकल नेम म्हणजे काय, जैविक नाव ठरवायचं. आता फॉर एक्झाम्पल हे समजण्यासाठी मी एक माझंही उदाहरण देतो. समजा आंबा, मँगो, मँगो हा प्लांट आहे, आपण मराठीमध्ये त्याला आंबा म्हणतो, इंग्लिशमध्ये मँगो म्हणतात, हिंदीमध्ये आम असं म्हणतात. समजा मी एखाद्या दुसऱ्या देशामध्ये गेलो आणि मला इंग्लिश भाषा येत नाही, हां ओके, पण मग तिथं एखादा मँगो सेलर बसला असेल, आंबा विक्रेता बसला, त्याला मी म्हणलं मला आंबा द्या, त्याला समजेल आंबा म्हटल्यानंतर समजणार आहे का, नाही का, तर त्याला वेगळी भाषा येत असते, बरोबर का. म्हणजे हे जे नाव आहे हे जे कॉमन नेम आहे त्या त्या वस्तूचं किंवा त्या त्या घटकाचं ते भाषेनुसार बदलतं. पण जर समजा एखाद्या सजीवाला आपण जैविक नाव दिलं, म्हणजेच बायोलॉजिकल नाव नेम नॉमिनक्लेचर केलं, बायोलॉजिकली त्याला एक नाव आपण देऊया की जे नाव संपूर्ण जगामध्ये एक राहील. समजा मी दुसऱ्या देशामध्ये गेलो, तिथलं कोण तर कोण मला बायोलॉजीमधला अभ्यास करणारा भेटला आणि त्याला मी मँजीफेरा इंडिका असं म्हणलं, मँजीफेरा इंडिका हे मँगोचं बायोलॉजिकल नेम आहे, त्यालाच समजणार, कारण हे नाव हे एकच राहतं संपूर्ण जगामध्ये, बरोबर का. भाषेमध्ये नावं वेगळी असतील, भाषेमध्ये त्याला काही संबोधा, आम म्हणा, मँगो म्हणा किंवा आंबा म्हणा, पण मी मँजीफेरा इंडिका म्हटलं की संपूर्ण जगामध्ये त्याचं जैविक नाव हे सगळीकडे, अमेरिकेमध्ये पण हेच राहणार आहे किंवा युरोपमध्ये पण हेच राहणार आहे, तर हे नाव ठरवलं जातं. पण आता हे नाव ठरवायचं कसं, जसं आता आपण उदाहरण पाहिलं की आपल्या वर्गामध्ये मित्र असेल आणि जर एकापेक्षा जास्त नाव म्हणजे सेम नावाचे जर मित्र असेल तर आपण त्याचं नाव आणि त्याचं आड नाव घेतो, मग तसंच इथं पण आपण बायनॉमियल नॉमिनक्लेचर वापरतो. हां, बायनॉमियल नॉमिनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम. ह्याला म्हणायचं बायनॉमियल नॉमिनक्लेचर, बायनॉमियल द्विनाम पद्धती, पहिलं नाव परत दुसरं नाव, दोन्ही नावं आपण लक्षात घेतो, म्हणजे दोन शब्द आहेत यामध्ये, म्हणून याचं नाव काय आहे, बायनॉमियल नॉमिनक्लेचर. अकॉर्डिंग टू सायंटिफिक नेम इट हॅज बीन असाइंड टू इच ऑर्गॅनिझम. त्याच्या अगोदर मला एक सांगायचं इथं राहिलं, बायोनॉमियल नॉमिनक्लेचर हे कार्ल लिनियस नावाच्या बायोलॉजिस्टने इंट्रोड्यूस केलं. कार्ल लिनियस नावाचा बायोलॉजिस्ट आहे की जो युरोपमधला होता, लॅटिन भाषा त्याला येत होती, त्यामुळे त्यानं बऱ्यापैकी नावं लॅटिन लँग्वेजमध्ये दिलं, बरं काही. सो आता बघा, बायनॉमियल नॉमिनक्लेचर अकॉर्डिंग टू ए सायंटिफिक नेम
हॅज बीन असाइन टू इच ऑर्गॅनिझम. तर यामध्ये काय केलं झालं गेलं, मग या पद्धतीनं प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्याचं सायंटिफिक नेम, वैज्ञानिक नाव दिलं, वैज्ञानिक भाषेमध्ये नाव दिलं. मराठीमध्ये आंबा असेल, हिंदीमध्ये आम असेल, इंग्लिशमध्ये मँगो असेल, पण सायन्समध्ये त्याचं नाव काय, मॅनजीफेरा इंडिका. आणि हे संपूर्ण जगामध्ये हे एकच नाव राहणार सायंटिफिक नेम त्याचं. ओके, आता हे नाव कसं ठरवतात, हाऊ कॅन वी डिसाइड, त्यासाठी मी डायरेक्टली काय करतो, वरती येतो. जरा तुम्ही तो हेरिटेज ऑफ क्लासिफिकेशनमध्ये या. आता मँगोचा जिनस काय बघा बरं, मँगोचा जिनस मॅनजीफेरा आणि स्पेसिस काय, इंडिका. मँगोचा जीनस काय आहे, मॅनजीफेरा, आणि स्पेसिस काय आहे, इंडिका. तर ह्याचं बायोलॉजिकल नाव झालं मॅनजीफेरा इंडिका. आता ह्युमन्स, ह्युमन्स म्हणजे आपण, आपला जीनस काय आहे, होमो, आणि स्पेसिस काय आहे, सेपियन. म्हणून आपलं नाव काय झालं, बायोलॉजिकल नेम काय झालं, होमो सेपियन. हे लक्षात ठेवा. मग आता मी सांगितलं तुम्हाला की कसं ठरवतात, तर यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. ह्या नावामध्ये दोन भाग असतात, म्हणून तर याला बायोनॉमिनल नॉमिनेचर म्हणलंय. द फर्स्ट पार्ट इज जिनस, पहिलं जे नाव घेतलं जातं ते त्याच्या जिनसचं घेतात त्या ऑर्गॅनिझमचं, आणि सेकंड इज स्पेसिस, त्या ऑर्गॅनिकची स्पेसिसचं नाव नंतर लिहितात. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइंड ए बायोलॉजिकल नेम. प्रत्येक ऑर्गॅनिझमला पृथ्वीवरच्या हे नाव देण्यात आलेलं आहे ॲज पर गाईडलाईन्स ऑफ इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनेचर. हा जो इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमिनेचर आहे, नामकरण पद्धतीचा आंतरराष्ट्रीय जो कोड आहे, याच्या गाईडलाईन्सनुसार, याच्या निर्देशानुसार प्रत्येक सजीवाला नाव असं देण्यात आलेलं आहे. आणि हे नाव कसं दिलं, पहिल्यांदा त्याचं काय लिहिलं, जीनसचं नाव लिहिलं, नंतर कशाचं नाव लिहिलं, त्याच्या स्पेसिसचं नाव लिहिलं. ओके, ऑल ऑर्गॅनिझम्स ऑफ स्पेसिस आर सो सिमिलर दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन द कलर, हाईट, हॅबिटॅट अँड हॅबिट्स, दे कॅन बी रिप्रोड्यूस अमंग देमसेल अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल. आता एक माहिती दिली, ऑल ऑर्गॅनिझम्स ऑफ स्पेसिस, एखादा जाती जे ऑर्गॅनिझम आहेत की जे सिमिलर आहेत, सिमिलर इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये जे फरक आहेत ते सोडून, ते त्यांच्यामध्ये जे सिमिलरिटी आहेत लाईक कलर, हाईट, हॅबिटॅट, हॅबिट्स, कलर म्हणजे त्यांचा रंग, हाईट, उंची, हॅबिटॅट, आदिवास, आदिवास म्हणजे त्या ज्या ते ज्या ठिकाणी राहतात तो, हॅबिट्स, त्यांच्या सवयी, हे ऑर्गॅनिझम म्हणजे एकाच जातीचे ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करू शकतात, म्हणजे त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होऊ शकतं, म्हणजे ते आपल्यासारखेच इंडिव्हिज्युअल निर्माण करू शकतात. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग्स टू सेम स्पेसिस. आता जगात एवढ्या सगळ्या काही मांजराच्या जाती आहेत, पण त्याची जात एकच, कशामध्ये, एकाच स्पेसिसमध्ये येतो. एवढे सगळे मांजराचे प्रकार आहेत, पण त्याची जात काय, कॅट, बरोबर ना. द सेम इज ट्रू इन केस ऑफ ॲनिमल्स लाईक हेन, कोंबड्यांच्या पण वेगवेगळ्या जात प्रकार आहेत, पण ते एकाच जातीमध्ये येतात. काव, डॉग, एटसेट्रा, अँड प्लांट्स लाईक मँगो, मँगोचे पण आपल्याला वेगवेगळे प्रकार आढळतात ना, हापूस आंबा, पायरी आंबा, पण त्याची जात एकच आहे, मॅनजीफेरा, स्पेसिस एकच आहे मॅनजीफेरा. व्हीट, मेज, एटसेट्रा. ओके, सो इथं आपण काय लक्षात घेतलं की बायोनॉमिनल नॉमिनेचर म्हणजे काय, हे कोणी इंट्रोड्यूस केलं, कार्ल लिनियस. हे ऑब्जेक्टिव्हसाठी विचारतात, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आणि नॉमिनेचर करताना पहिल्यांदा आपण कशाचं नाव देतो, जीनसचं, आणि नंतर स्पेसिसचं. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जर तुम्ही लक्षात घेतलं असेल, जीनसचा पहिला वर्ड कसा आहे, कॅपिटल आहे, आणि स्पेसिसचा पहिला वर्ड स्मॉल आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे दोन्ही नावं लिहिताना तिरकी लिहिलं, इटॅलिक म्हणायचं याला. तर या गोष्टी लक्षात घ्या, मॅनजीफेरा इंडिका लिहिताना तिरकं लिहिलं जातं. तर हे बायोलॉजिकल नॉमिनेचर देतानाच्या काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी इथं काही नावं दिलेली आहेत, पहा. फॉलोइंग आर द सम एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम प्लांटी ॲनिमलिया क्लासिफाईड बाय बायोनॉमिल मेथड नॉमिनेचर. तर हे नॉमिनेचर दिलं, बघा, डॉगसाठी कॅनिस ल्युपस फॅमिलियरिस, काऊसाठी बोस टॉटरस, हिबिस्कस, हिबिस्कस जास्वंदीचं, हिबिस्कस रोजा सिनेसिस, ज्वार, ज्वारी, सॉर्गम बायकलर. पहिलं नाव कशाचं आहे, त्याचा जिनसचं आहे, दुसरं नाव कशाचं आहे, स्पेसिसचं आहे. फाइंड आउट द सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग अँड डिस्कस इन क्लास. असेच काही इतर प्राण्यांची नावं तुम्ही शोधून काढा आणि त्याबद्दल डिस्कशन करा. 29th April is observed as World
फ्रॉग प्रोटेक्शन डे, किलिंग और हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऍक्ट। तर 29 एप्रिल हा वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन जागतिक बेडूक बचाव दिन म्हणला तरी चालेल असं सेलिब्रेट केला जातो। आणि एक ऍक्ट आहे, कायदा आहे वाइल्ड लाईफ प्रोटेक्शनचा, वन्यजीवन संरक्षण कायदा आहे, ज्या कायद्यानुसार किलिंग और हार्मिंग फ्रॉग, पेडकांना मारणं किंवा त्यांना त्रास देणं हे प्रोहिबिटेड, म्हणजे काय आहे यावरती बंदी आहे, हे असं कोणी करू शकत नाही। तर इथं हा आपला युनिट नंबर 1 संपलेला आहे, की ज्यामध्ये आपण ॲडॅप्टेशन आणि ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे।